प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ममता राजेंद्र पिपाडा यांच्या संकल्पनेतून माय न्यूज प्रस्तुत घरोघरी गणराया या विशेष कार्यक्रमासाठी आज आपण आलो आहोत तानाजी जाधव यांच्या घरी आणि आपण त्यांचा सुंदर असा गणपती बाप्पा पाहत आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आताच आपण आरती संपन्न केलेली आहे आणि हे कुटुंब आपल्यासोबत आता उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर तुमचं सर्वांचं आमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी काकू आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण पहिला प्रश्न त्यांना विचारूयात. तर काकू, तुम्ही किती वर्षांपासून गणपती बाप्पाची स्थापना करताय? 8-9 वर्ष झाले तेव्हापासून. नक्कीच. तर काकू, महत्त्वाचा प्रश्न आता मी सध्या तुम्हाला विचारणार आहे तो असा आहे की सध्या जगभर बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान चालू आहे. तर नक्कीच तुम्हाला वाटतं की आता सध्या आपली मुलगी सुरक्षित आहे? असं वाटतंच, पण आता काही आहेच आहे, सुरक्षित आहेच आहेत, पण थोडंफार काळजी पण घेणं गरजेचं आहे ना. हो नक्कीच, काळजी गरजेचंच आहे. हो नक्कीच. तर या ठिकाणी काकासुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण दुसरा प्रश्न त्यांना विचारणार आहोत. काका, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. काका, तर मला सांगा की गणपती बाप्पांची स्थापना करतात तुम्ही आणि सजावट करण्यामध्ये तुम्ही कोणकोणता हातभार लावतात? कोण सगळंच करतात. आता मुलगा भी आहे, मंडळी आहे, आम्ही तिघं जर मिळून करत असतो. आता सध्या सर्वत्र बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान चालू आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? स्त्रीगुण हत्या ह्या करण्यात थांबलं पाहिजे बा कुठंतरी, असं थोडं दोन बोल संपून. नक्कीच. या ठिकाणी आजीसोबत आपल्यासोबत उपस्थित आहे आणि त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. तर आजी, मला सांगा की 10 दिवस गणपती बाप्पा तुमच्या घरी आलेले असतात, तर कुठले कुठले नैवेद्य तुम्ही बनवतात गणपती बाप्पांसाठी? आम्ही पहिल्या दिवशी याचा मोदक करीत असतो, पुरणाचा करीत असतो, मग नंतर याचे करीतो खोबऱ्याचे याचे त्याचे करीत असतो. या ठिकाणी आपण या कुटुंबाशी चर्चा देखील केलेली आहे आणि आता आपण त्यांना सन्मानचिन्ह देणार आहोत. आत्ताच आपण या कुटुंबाशी चर्चा केलेली आहे आणि आता येथेच थांबण्याची वेळ झाली आहे. परंतु जाता पुन्हा एकदा सांगू इच्छिते की नक्कीच प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ममता राजेंद्र पिपाडा यांच्या संकल्पनेतून माय न्यूज प्रस्तुत घरोघरी गणराया हा जो विशेष कार्यक्रम आहे यामध्ये तुम्हाला देखील सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आम्हाला आत्ता संपर्क करा आणि आम्हाला बोलवा आपल्या घरी. आम्ही देखील 10 भाग्यवान विजेत्यांना देणार आहोत एक पैठणी साडी, त्याचबरोबर एक गणरायाचं चांदीचं नाणं. त्यामुळे अजिबातच वेळ घालवू नका, आम्हाला बोलवा आपल्या घरी.